गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वी आर गोइंग टू लर्न अ सब्जेक्ट मैथमेटिक्स चैप्टर नंबर 3 विच इज नोन एज इंटीजर्स। बिफोर द डिस्कशन अबाउट इंटीजर्स वी मस्ट नो द डेफिनेशन ऑफ नेचुरल नंबर्स, होल नंबर्स, नेगेटिव नंबर्स एंड इंटीजर्स। देन व्हाट इज द नेचुरल नंबर्स? फॉर एग्जाम्पल 1, 2, 3, 4 आर नेचुरल नंबर्स। वी कैन से दैट इन अनदर वर्ड्स नेचुरल नंबर इज अ काउंटिंग नंबर। ओके, नेचुरल नंबर मराठीमध्ये आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो आणि नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1, 2, 3, 4 अनंत जिथपर्यंत आपण मोजू शकत नाही तोपर्यंत त्या संख्यांना आपल्याला नैसर्गिक संख्या असे म्हणतात। त्याच्यानंतर सेकंड डेफिनेशन आहे होल नंबर, म्हणजे पूर्ण संख्या। पूर्ण संख्या कशाला म्हणायचं? द सेट ऑफ नॅचरल नंबर विथ झिरो, द सेट ऑफ नॅचरल नंबर विथ झिरो इज कॉल्ड होल नंबर। होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या किंवा संपूर्ण संख्या आपण म्हणू शकतो। आणि या संख्येची व्याख्या कशी करायची मराठीमध्ये? की 0, 1, 2, 3, 4, 5 इन्फिनिट। मीन्स वी कॅन से दॅट इन इंग्लिश लँग्वेज द सेट ऑफ नॅचरल नंबर विथ झिरो इज कॉल्ड होल नंबर। देन थर्ड डेफिनेशन, नेगेटिव नंबर। व्हाट इज द डेफिनेशन ऑफ नेगेटिव नंबर? अ नंबर लेस दॅन झिरो इज कॉल्ड नेगेटिव नंबर। मराठीमध्ये शून्यापेक्षा कमी म्हणजे मायनसमध्ये, -1, -2, -3, -4 इन्फिनाइट इज कॉल्ड अ नेगेटिव नंबर। देन फोर्थ नंबर ऑफ डेफिनेशन इज इंटीजर्स। वी डिस्कस अबाउट द लेसन ऑफ इंटीजर्स। इंटीजर्स म्हणजे काय? पॉझिटिव नंबर अँड झिरो अँड नेगेटिव नंबर आर कॉल्ड इंटीजर्स। आता इंटीजर्सला मराठीमध्ये काय म्हणायचं? संपूर्ण संख्या, सॉरी पूर्णांक संख्या। इंटीजर म्हणजे मराठीमध्ये पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्येची व्याख्या कशी करायची? पॉझिटिव नंबर म्हणजे धनसंख्या, झिरो आणि ऋण संख्या मिळून त्या संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात। नाउ वी डिस्कस अबाउट दिस लाईन रिप्रेझेंटिंग इंटीजर्स ऑन द लाईन, म्हणजे आपण नाही काय या पूर्णांक संख्या लाईनवर दाखवलेल्या आहेत आणि या लाईनविषयी चर्चा करत असताना धिस पॉईंट झिरो, झिरो इज अ ओरिजिन पॉईंट, ओरिजिन। आता ओरिजिन पॉईंट म्हणजे काय? ओरिजिन पॉईंट म्हणजे उगम बिंदू किंवा तर आपण मूळ बिंदू म्हणू। ओरिजिन म्हणजे काय? मूळ बिंदू किंवा उगम बिंदू। या ठिकाणी या झिरोपासून या लाईनचं दोन भाग पडतात, एक राईट साईड अँड दुसरी दिस साईड इज लेफ्ट साईड। राईट साईडला आपण 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे लाईनवर आपण डिजिट लिहिलं आहे आणि राईट साईडच्या सर्व अंकांना आपण पॉझिटिव्ह नंबर सांगितला आहे आणि या ओरिजिन बिंदूच्या लेफ्ट साईडला -1, -2, -3, -4, -5 अशा प्रकारे मायनसमध्ये लिहिलं आहे म्हणजे लेफ्ट साईडला ऋण संख्या आहे। आलं का लक्षात तुमच्या? या लाईनचं चर्चा करत असताना दिस इज द ओरिजिन पॉईंट, उगम बिंदू किंवा त्याला आपण मूळ बिंदू म्हणू आणि या मूळबिंदूच्या उजव्या बाजूला 1, 2, 3, 4, 5 लिहिलं आहेत आणि याच्या खाली आपण पॉझिटिव्ह नंबर धनसंख्या लिहिल्या आहेत आणि या ओरिजिन बिंदूच्या डाव्या बाजूला -1, -2, -3, -4, -5 ह्या सगळ्या ऋणसंख्या आहेत
म्हणून ह्याच्याखाली निगेटिव्ह नंबर सांगितला आहे, ऋण संख्या. आता वी डिस्कस अबाउट द प्रॅक्टिस सेट नंबर 6 अँड टेक्स्ट बुक नंबर 19 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट अपोजिट नंबर. आपल्याला ह्या ज्या नंबर्स दिले आहेत 47 प्लस 52 मायनस 33 मायनस 84 मायनस 21 16 मायनस 26 अँड 80 या सर्व नंबरचे आपल्याला अपोजिट नंबर लिहायचं आहे, विरुद्ध संख्या लिहायची आहे. आता तुम्हाला माहिती आहे विरुद्ध संख्या म्हणजे काय, की या ठिकाणी 47 आहे हे नंबर आहे, याचा अपोजिट नंबर लिहायचा आहे. मायनस 47चा अपोजिट नंबर कोणता आहे, सॉरी 47चा अपोजिट नंबर मायनस 47, त्याच्यानंतर प्लस 52चा अपोजिट नंबर मायनस 52 आणि मायनस 36चा अपोजिट नंबर प्लस 36 सॉरी मायनस 33 इट्स अपोजिट नंबर इज प्लस 33 अँड नेक्स्ट नंबर इज मायनस 84. मायनस 84चा विरुद्ध संख्या आहे प्लस 84. देन नेक्स्ट नंबर इज मायनस 21चा विरुद्ध प्लस 21. देन 16चा विरुद्ध संख्या मायनस 16. देन मायनस 26चा अपोजिट नंबर प्लस 26. देन लास्ट नंबर इज 80. व्हॉट इज द अपोजिट नंबर ऑफ 80? मायनस 80. समजलं का विद्यार्थी मित्रांनो, विरुद्ध संख्या कशा लिहायचा, इथे प्लस असेल तिथे मायनस, इथे प्लस असेल तिथे मायनस, इथे मायनस असेल तर प्लस, इथे मायनस असेल तिथे प्लस, इथे मायनस असेल तिथे प्लस, इथे प्लस असेल तर या ठिकाणी मायनस झाला, या ठिकाणी मायनस असेल तिथे प्लस झाला, इथं प्लस होतं तिथे मायनस झाला. अशा प्रकारे आपण राईट द अपोजिट नंबर लिहिले. तुम्ही ह्या प्रकरण सुरू व्हायच्या अगोदर हे जे नॅचरल नंबर्स आहे, होल नंबर्स आहे, निगेटिव्ह नंबर आणि इंटीजर्स ह्या चारही व्याख्या तुम्हाला पाठ असायला पाहिजे. थँक्स यू व्हेरी मच.